सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन हातचलाखी करून दुकानातील सोने चोरणाऱ्या टोळीचा विरार मध्ये भांडाफोड करण्यात आला आहे. ही टोळी एकूण 5 जणांची असून यात 3 महिलांचा समावेश आहे. सीसीटीव्हीच्या आधारे 2 जणांना विरार पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एक महिला आहे. अटक आरोपीकडून 6,88,960 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बाळकृष्ण ज्ञानेश्वर गायकवाड वय वर्ष 45 आणि ज्योती जशवंत सोळंकी वय वर्ष 32 असे अटक चोरट्यांची नावे असून ते अंबरनाथचे राहणारे आहेत. सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या एक वयोवृद्ध महिला निळ्या रंगाचा ब्लाऊज वाली आणि बाजूचा कडका व्यक्ती सोडून ती ग्राहक आहेत. हे सर्वजण सराई चोरटे आहेत. या आरोपींना मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि गुजरात या परिसरात अनेक पोलीस ठाणे हद्दीत अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याचंही उघड झालं आहे. त्यामध्ये 1 जूनला एक घटना घडलेली होती. त्यामध्ये 2 ते 3 महिला आणि 1 पुरुष असे जे आहेत ते एका ज्वेलर शॉपमध्ये गेलेले होते आणि ज्वेलर शॉपमध्ये जाऊन त्यांनी दुकानदाराची बोलण्यामध्ये गुंतवून त्यांच्याकडून काही जे दागिने आहेत ते दागिने घेऊन त्यांनी त्या ठिकाणून पसार झालेले होते. आपल्याला त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केला होता. आमच्या डिटेक्शनचे PSI राणे साहेब आणि टीम आहे, त्यांनी त्या दुकानातील फुटेज चेक केले. ते फुटेज चेक करत करत ते आणखी ठिकाणी पण गेले, काही ठिकाणी आहेत ते चेक केले. एका ठिकाणी त्यांना ती गाडी जी आहे एक गाडी मिळाली की त्या गाडीचा नंबर मिळाला आणि त्यावरून आपण आरोपींना अटक केलेलं. त्यामध्ये 1 पुरुष आणि 1 महिला आहे. त्यांना आपण ते ज्या आरोपी आहेत त्यांना आपण अटक केलेली आहे आणि आपला पुढील तपास जो आहे तो PSI राणे साहेब करत आहेत. त्यामध्ये एकूण टोटल 6,88,960 रुपयाचं जे सोनं होतं ते आपण रिकव्हर केलेलं आहे आणि एकूण 6 गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणले. त्यांची मोडस कशी होती सर? मोडस अशीच होती की 2 महिला आणि पुरुषांनी सोनं घ्यायचं म्हणून ज्वेलर्सच्या शॉपमध्ये जायचं आणि त्या शॉपमध्ये त्या ज्वेलर्सचं जे आहे ते मन परिवर्तन करायचं, त्याला बोलण्यामध्ये गुंतवायचं महिलांनी आणि पुरुषांनी ते दागिने जे आहेत ते घ्यायचे आणि ते दागिने घेऊन पसरवायचे. अशा प्रकारची त्यांची अमोघ.